रैली मध्ये वातावरण बघा, मुरजी पटेल अंधेरी प्रत्येक या विधानसभेतला घरातला भाऊ आहे, काका म्हणून त्यांना ओळखतात। प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये काम येणारा मुरजी पटेल आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये काम येणारा मुरजी पटेल आहे। आणि आज हा मुरजी पटेल आपल्यासाठी आमदार म्हणून आपल्याला भेटणार आहे आणि त्याचा उत्साह तुम्हाला या विभागातल्या सगळ्याच लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय। आदित्य ठाकरे असे म्हणतात की ही लढाई सहानुभूती विरुद्ध गद्दार अशा पद्धतीची असेल। एक लक्षात घ्या, सहानुभूतीची जी भाषा करणारे लोक आहेत, मी साधं उदाहरण तुम्हाला बँड्राचं तुम्हाला देतो। जेव्हा तृप्तीताई सावंत, बाळा सावंतांच्या निधनानंतर जेव्हा त्यांची निवडणूक झाली, नंतर त्या आमदार झाल्या, त्यांना साधं फोन पण माझ्याशी त्यांचे उचलायचे बंद झाले, त्यांना भेटायचं बंद झाले। म्हणजे आता पण त्या लटके ताईंचा फक्त स्वतःच्या राजकारण घाणेरड्या राजकारणासाठी वापर होतोय, बाकी काही नाही। तो ज्वलंत उदाहरण तृप्ती सावंत आई आहेत। म्हणून हे सगळे जे बोंबलणारे हे सगळे जे लोक आहेत, आज मातोश्रीमध्ये पुढे कोणाला किती इज्जत भेटते हे तुम्ही साधं तृप्ती सावंतांना ह्याच्याच अशाच उदाहरणामध्ये विचारलं तर कोण गद्दार आणि कोणाला सहानुभूती भेटणार याचं उत्तर तुम्हाला भेटेल। शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिली मोठी अग्निपरीक्षा असेल, खास करून अंधेरीची निवडणूक। तुम्हाला काय वाटतं, काय निकाल येईल, काय कळेल? लक्षात घ्या, ही निवडणूक एकतर्फी आहे। रमेश लटकेजींचं काम आहे होतं, कोणी त्याच्यामध्ये नाकारणार नाही, पण त्यांना मातोश्रीमध्ये त्यांचा कितींदा अपमान झाला हे त्यांनी एकदा मला, आम्ही जेव्हा सिंधुदुर्गाकडे आंगणेवाडीसाठी जात होतो तेव्हा फ्लाईटमध्ये एअरपोर्टवर मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरे त्यांचा कितींदा त्यांचा अपमान करतात, त्यांचे फोन उचलत नाही, त्यांना भेटत नाहीत। आज तोच त्याच्याच बाजून ते लोक प्रचार करणार? माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा तुम्ही किंमत देत नाही आणि नंतर तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही त्यांच्या कुटुंबाला वापर करतात। आज रमेश लटके साहेब अगर जिवंत असते तर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर उभे असते, मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो। ऋतुजा लटके यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केलाय। सर्वात जास्त त्रास, मानसिक त्रास रमेश लटके जिवंत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना दिलेले आहेत। असंख्य अनुभव आहेत, असंख्य पुरावे आहेत, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही काढू। म्हणून आदित्य ठाकरेला सांगतो की इथे येऊन तू म्याव म्याव केली तर म्याव म्याव बंद करण्याची सगळी औषधं माझ्याकडे आहेत। खूप खूप धन्यवाद, तुम्ही अतिशय सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। कॅमेरा पर्सन उत्तम कुटियार यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई। तर आदित्य ठाकरे